नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय स्टडी पॉईंट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीतील सामान्य विज्ञानातील पाठ क्रमांक दोन पाहणार आहोत आणि हा या पाठाचा पाचवा व्हिडिओ लेक्चर आहे याआधी आपले या पाठाचे चार व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर आपल्या आय स्टडी पॉईंट चॅनलवरती जाऊन ते लेक्चर पाहून घ्या व आपल्या आय स्टडी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग आपण आपल्या आजच्या लेक्चरची सुरुवात करूया आपल्या पाठाचे नाव आहे आरोग्य व रोग मागील लेक्चरमध्ये आपण असंसर्गजन्य रोग म्हणजे काय व त्याचबरोबर काही रोगांची माहितीसुद्धा घेतलेली आहे तर राहिलेला पाठ आपण आजच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट करणार आहोत हृदयविकार हार्ट डिसीज बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला बऱ्याचशा वेगवेगळ्या रोगांना सामोरे जावे लागते त्यामध्येच हृदयविकारसुद्धा येतो तर आपण पाहूया की हृदयविकार का होतो त्याचे काही कारणे आपण समजून घेऊया त्याचबरोबर हृदयविकाराचे काही लक्षणेसुद्धा आपण आज पाहणार आहोत तर पहा हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजनचा व पोषकद्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा ऑक्सिजनचा व पोषकद्रव्यांचा पुरवठा अपुरा पडतो तेव्हा हृदय हृदयाची कार्यक्षमता ही कमी होते आणि त्यामुळे हृदयाला जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका हा येऊ शकतो हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अत्यावश्यक आहे व त्याचबरोबर औषधोपचारसुद्धा घ्यायला हवेत त्यानंतर हृदयविकाराच्या काही लक्षणांकडे पाहूया या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीत छातीत असह्य वेदना होणे छातीतील वेदनांमुळे खांदे मान व हात दुखणे हात आखडणे घाम येणे अस्वस्थता कंप जाणवणे असे हृदयविकाराची काही लक्षणे आपल्याला इथे दिलेली आहेत त्यानंतर हृदयविकाराची काही कारणे आपण समजून घेऊया जसे की धूम्रपान करणे मद्यपान मधुमेह हो, उच्च रक्तदाब लठ्ठपणा शारीरिक श्रमाची कमतरता व्यायामाचा अभाव अनुवंशिकता, सतत बैठे काम करणे तणाव रागीटपणा आणि चिंता असे काही विविध कारणे आहेत तर त्यानंतर आपण हृदयविकारावरील काही उपचार पद्धती समजून घेऊया हृदयविकार अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी ओपन हार्ट सर्जरी हृदय प्रत्यारोपण स्टंटस टाकणे पेसमेकर बसवणे असे काही हृदयविकारावरील उपचारपद्धती आपल्याला इथे दिलेली आहे त्यानंतर आपण हृदयरोगावरील काही प्राथमिक उपचार पद्धती समजून घेऊया पहिल्यांदा एकशे आठ क्रमांकावर वा रुग्णवाहिक वाहिकेसाठी फोन करा रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासा रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या या पद्धतीला कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट सी ओ एल एस असे म्हणतात यामध्ये एका मिनिटाला शंभर ते एकशे वीस दाब या गतीने किमान तीस वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दॅब द्यावा तर ही झाली हृदयरोगावरील प्राथमिक उपचार त्यानंतर आपण औषधांचा गैरवापर या अतिशय महत्त्वाच्या पॉईंटकडे वळणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण पाहतो की डोके दुखले पोट दुखले असे म्हणून वयस्कर व्यक्ती मेडिकलमध्ये जाऊन पेन किलर्स घेऊन येतात व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारची औषधी ते घेत असतात तर अशा डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय घेतलेल्या औषधांमुळे आपल्या शरीरावरती कोणता परिणाम होऊ शकतो हे आपण यामध्ये पाहणार आहोत तर औषधांचा गैरवापर कधीकधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्यक्ती औषधे घेतात त्यांच्या अतिवापराने आपल्याला आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात जसे जास्त प्रमाणात अथवा वारंवार वेदनाशामके म्हणजेच पेन किलर्स घेतल्यास चेतासंस्था उत्सर्जन संस्था, संस्था यकृत यावर परिणाम होतो त्यानंतर प्रतिजैविकांचा म्हणजेच अँटीबायोटिक्सच्या अतिवापराने मळमळ होणे पोटदुखी पातळ जुलाब अंगावर पुरळ येणे जिभेवर पांढरे पांढरेचाटे पडणे असे इत्यादी लक्षणे तयार होतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही औषधे घेऊ नयेत गरीब रुग्ण महागडी औषधे विकत घेऊ शकत नाहीत अशावेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का व तो पर्याय कोणता असेल तर त्यासाठी जेनेरिक औषधे ही तयार केलेली आहेत जेनेरिक औषधे यांना सामान्य औषधे असेही म्हणतात या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंटशिवाय केली जाते ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समकक्ष व त्याच दर्जाची असतात जेनेरिक औषधं तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो व वा त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने कमी असते त्यानंतर आपण सध्याची बदलती जीवनशैली व त्यामुळे होणारे आजार हे आपण समजून घेऊया सध्याच्या जीवनशैलीमध्ये आहाराचे प्रमाण किंवा अरबट सरबट खाणे आहाराच्या वेळा बदलणे त्याचबरोबर अवेळी झोप घेणे किंवा उशिरा झोपणे उशिरा उठणे व्यायामाचा अभाव अशामुळे आपल्याला बऱ्याचशा वेगवेगळ्या रोगांना सामोरे जावे लागते तर पाहूया जीवनशैली आणि आजार जीवनशैली म्हणजे आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो आजकाल उशिरा उठणे उशिरा झोपणे आहाराच्या वेळा सारख्या बदलणे व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव असणे जंक फूड अरबट चरबट खाणे अशा गोष्टीचे प्रमाणे वाढले आहेत यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहेत आजारी प्रमा पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली आकारणे अत्यंत आवश्यक आहेत यामध्ये योग्य झोप जोगे घेणे योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने प्राणायाम आणि व्यायाम करणे आवश्यक आहे तसेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा प्राणायाम व योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत विविध प्राणायाम व योगासनांचे व्हिडिओ पहा। त्यानंतर आपण लसीकरणाबद्दल माहिती घेऊया लसीकरण वॅक्सिनेशन आजारी नये म्हणून त्याचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे हेही तितकेच महत्वाचे माहीत आहे का तुम्हाला पंतप्रधान जन औषध योजना एक जुलै दोन हजार पंधराला ला भारत सरकारने जाहीर केली या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात त्यासाठी जन औषधी स्टोअर्स सुरू करण्यात आलेले आहेत भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांची निर्यात करतात परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावानेच जास्त किमतीला औषधे विकतात अमेरिकेत ऐंशी टक्के जेनेरिक औषधांचा वापर केला जातो त्यामुळे औषधांवरील शेकडो अब्ज रुपये तेथे वाचवले जातात त्यानंतर साजरे करूया आरोग्य दिन विशेष सात एप्रिल आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो सेवन्थ एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे म्हणून आपण साजरा करतो त्यानंतर चौदा जून हे आपण जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करतो एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून आपण साजरा करतो चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो महत्व जाना रक्तदान रक्तदात्याचे एक युनिट रक्तदान एका वेळेला कमीत कमी तीन रुग्णांची गरज पूर्ण करते जसे की तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी रक्तबिंबिका एका वर्षात चारदा रक्तदान केल्यास बारा रुग्णाचे प्राण वाचवले जाऊ शकते नेत्रदान मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान करता येते त्यामुळे व्यक्तींना दृष्टी मिळू शकते चला तर मग विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर आपला हा पाठ संपलेला आहे व आपल्या पुढील पाठ पाहण्यासाठी पुढील पाठाचे लेक्चर पाहण्यासाठी आपल्या आय पॉइंट पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू